चार सामने प्रेक्षक भेटीला एक 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 जातात मात्र त्यातील एक सामना आपण प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आता या ठिकाणी पाहूया कुंडेवाल संघ आणि त्याला दोन हात करणारा सुनील स्पोर्ट्सची स्पर्धा संघ तर सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचार्यन केली आहे मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला तो सामनावीर रोशन पाटील आणि दुसरा त्याला साथ देणारा फलंदाज आपण पाहतोय दीपेश गायकवाड दिनेश गायकवाड अशी जोडी मैदानामध्ये तर स्ट्राइकर गोलंदाज ठरलाय गोलंदाज आपण पाहतोय संजय वास्कर अतिशय एनर्जी या मॅच मध्ये होतली होती मागच्या मॅच मध्ये बाबू शाह याने अतिशय चांगला समालोचन ओडिसाच्या भाषेमध्ये करतोय तो आमचा बाबू शाह तर त्यांचं या ठिकाणी स्वागत तर आपण बोलूया पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत सामना चालू होतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय गोलंदाज संजय वास्कर याचा वापर केलाय पहिला श्री गणेश या षटकातील समोर फलंदाज आपण पाहतोय रोशन पाटील एक हाडीदार फलंदाज पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढलाय चेंडू वन बाउंड सीमारेषा बाहेर चौकारासाठी जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय रोशनच्या बॅट मधून चौकार आलाय चार धावांनी संघाचं खातं खोललंय रोशन याला चार मिळाल्या संघाला चार मिळाला संघ जाऊन पोहोचलाय बीड गडी बाद चार या धाव संख्येवरती चांगली रंगदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे अतिशय चांगला सामना देखील आहे मात्र पाक दिशा चांगला क्रिकेट खेळला जातो रोशन याच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तितकाच चांगला पवित्रा या ठिकाणी अजमावला तितकीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी घडते संजय वास्कर याच्या माध्यमातून तर पाच धावा धावपटावरती स्पीडअप करायचा सामना लगेच चालू करायचा पाच धावा धावपटावरती पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्टँडी पालकर आणि तोसी पटेल अशी जोडी पंचांची पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकी करतोय डावखोया हाताने संजय वास्कर आताचा चेंडू सिलिमिडॉनच्या क्षेत्र म्हणून कटून काढलाय या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईपर्यंत या ठिकाणी एक धाव जोडली एकेरी धावा ना दिनेश याने देखील आपलं खातं खोललंय धाव संख्या जाऊन पोहोचली सहा या धाव संख्येवरती आपण पाहता गौरी स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा दुसरा दिवस या स्पर्धेतील मात्र या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी घडते डोपाटी या ठिकाणी फलंदाजी या ठिकाणी पाहता या चेंडूवरती आल्या कणकणीत सहा धावा सहा धावाने झपाट्याने संघाची धावसंख्या वाढली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली कोणती गरीब बाद नसताना संघ जाऊन पोहोचलाय बारा या धावसंख्येवरती आमच्या समेत रोशन काथाळा अतिशय चांगला स्कोरर आणि ऋतिक पाटील जो 24 लाईव्ह याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज करतोय पुन्हा एकदा रोशन साठी चेंडू जोरदार पार केलाय चेंडू मिड विकेटच्या मधोमध जातोय चेंडू थांबणार नाही कारण आउट झुल पास आहे चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी या चार धावाने संघाची धावसंख्या पाहते झपाट्याने वाढली आहे 16 धावा धावपटावरती पहिल्या षटकातील पाच चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या चेंडूवरती चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती सिंगल त्याच्यानंतर एक मोठा फटका चौथ्या चेंडूवरती आला होता आणि पाचव्या चेंडूवरती देखील एक चौकाराचा फटका आला 16 धावा जबरदस्त हाणामारी आपण पाहतोय अर्क स्पोर्ट्स कुंडवाल संघ त्याच्यानंतर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा रोशन याने दाखवून दिली आपल्या बॅटची नजाकत क्रिकेटचं सौंदर्य क्रिकेटची टेक्निक या ठिकाणी दाखवून दिले चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर चौकारासाठी आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या या संजय वास्कर या गोलंदाजाने 20 धावा तर पहिले षटक संपुष्टात आलाय पहिल्या षटकामध्ये 20 धावा जोडल्या मी म्हणेन 20 जर सरासरीने धावा जोडल्या तर 100 धावा या स्पर्धेमध्ये होऊ शकतील चिंचपाडा संघाच्या मात्र तसं काही होईल का हे पाहणं हेही पाहावं लागेल आमच्या सामन्यात जोडलेत भाऊ मात्रे बाबू शाह आज दिवसभर एंटरटेनमेंट करण्यासाठी खास करून हिंदीच्या समालोचक बाबू शाहच्या माध्यमातून तर गोलंदाजचा वापर केला गोलंदाज आलाय तो समाधान कातकरी तो
समाधान काटकरी मुंबई पुणे एक्सप्रेस हवे एंड करना गोलंदाजी सज्जे समाधान काटकरी मात्र समोर फलंदाज दिसतोय तो दिनेश गायकवाड़। दिनेश गायकवाड़ देखील एक चांगला फलंदाज है। चिंचवड संघ चांगला संघ मात्र समाधान काटकरी पहिल्याच चेंडूचा समाचार घेत असताना दिनेश गायकवाड़ा बैटला चेंडू लागला आणि चेंडू विसावला थोडब्यांच्या शतरक्षकाकडे आणि पहिला मोहरा पहिला गडी पहिली विकेटचा पतन झालाय। म्हणजेच आपण पाहतोय आमच्या दशरथ पाटील करावे यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर बाबूशा मुतखडा पहिलाच मुतखडा बाहेर काढला कारण हा दिनेश गायकवाड देखील एक चांगला फलंदाज आहे मोठा फलंदाज आहे मोठे मोठे फटके त्याच्या बॅट मधून येत असतात मात्र फलंदाज बाद झालाय। दिनेश गायकवाड काही करू शकला नाहीये मात्र रोशन पाटील याची चांगली फलंदाजी घडली 20 धावा त्याच्या बॅट मधून आलाय मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये प्राचरण झालाय। वन डाऊनचा फलंदाज राकेश भोईर हा फलंदाज मैदानामध्ये आहे मात्र समाधान काटकरी पहिल्या चेंडूवरती विकेट गारत केली आहे मागडा ठरला होता। आपण पाहतो संजय वास्कर हा गोलंदाज अतिशय महागडी गोलंदाजी केली होती मात्र या ठिकाणी समाधान काटकरी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय। पुन्हा दाखवतो त्याचा चेंडू आणि चेंडूला परिपूर्ण पनिशमेंट दिली आहे चेंडू फाईन लेग क्षेत्राकडून जातोय हा म्हणता चेंडू सीमारेषा बाहेर लॉंग 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 बिग हिट षटकार। या 6 धावांनी संघाची धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे तब्बल 26 या धावसंख्येवरती। पहिल्या चेंडूवरती विकेट गारद केल्यानंतर आले आले रोशन राकेश भुईर यांनी षटकार दाखवलाय जबरदस्त फटकेबाजी चिंचवड संघाकडनं पाहत इतकाच नजा का तर चेंडू वन बाउंड सीमारेषा गाठल्या जातील मात्र शंक नाहीये चेंडूनी या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्र गाठला बनबत चेंडू सीमारेषा बाहेर आणखी एक दर्जेदार फटका चौकारासाठी। या 4 धाव्याने संघाची धावसंख्या झपाट्याने वाढली 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे। तर फटकेबाजी पाहिली तर राकेश भोईर यांनी आले आले एक षटकार दाखवला चौकार दाखवला अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। एका साइडला आपण पाहतोय चिंचवडा संघ अर्थात दुसऱ्या साइडला आपण पाहतोय त्यांना दोरहत करणारा संघ अर्के स्पोर्ट्स कुंडेवाल संघ। पुढचा चेंडू पुन्हा त्याच प्रकारे जोरदार प्रहार केला मात्र आता क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र एकच धाव मिळेल एकेरी धाव आणि समाधान मानावा लागेल। या राकेश भोईर फलंदाजाला एकेरी धावाने संघाची धावसंख्या पुढे सरली आहे संघाची धावसंख्या जाऊन बसली एक गडी बाद 31 धावा धावपटावरती मात्र आता स्ट्राईक वरती आला हेडिटर फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच रोशन पाटील। रोशन पाटील याचा इतिहास जर सांगायचा झालं तर भाऊ म्हात्रे यांनी सकाळी सांगितलंय की या सीझन मध्ये तब्बल 5 अर्धशतक त्याच्या नावावरती आहे म्हणजे 5 50 त्याच्या नावावरती आहेत मात्र आताचा चेंडू सुरे खेळून काढला त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात मात्र 2 धावा आले या दोन्ही धावाने संघाची धावसंख्या पाहते 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले। दुसरं षटक मार्गास्थ दुसरं षटक कार्यस्थ दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय समाधान काटकरी हा एक मागडा गोलंदाज ठरलाय पुन्हा या ठिकाणी खेळून काढलाय चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून सरला हाताने खेळून काढलाय चेंडूवरती दोन क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करण्यासाठी तयार मात्र या ठिकाणी दोन्ही षटकाच्या अवाकाच्या बाहेर चेंडू मात्र त्या ठिकाणी 2 धावा आल्या दुसरं षटक संपण्याचा पंजांचा इशारा आलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा धावपटावरती। तर निश्चितच रोशन आपण पाहत होतो 40 सामने पाहिले आपण तर 40 सामन्यामध्ये धाबा जास्त येत नव्हत्या मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय तर चिंचवडा संघाने धाबा 2 षटकामध्ये जोडल्यात 35 धाबा म्हणजे जबरदस्त फलंदाजी केली अतिशय चांगली फलंदाजी मी म्हणेन खऱ्या अर्थानं केली आहे ती चिंचवडा संघाने पहिल्या षटकामध्ये 20 धाबा त्याच्यानंतर या षटकामध्ये 15 धाबा अतिशय महागडी गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाने केली आहे। राकेश भोईर खेळतो 11 या धावसंख्येवरती तब्बल या ठिकाणी रोशन पाटील याचा विचार केला तर 23 या धावसंख्येवरती खेळतोय 7 चेंडू आणि 23 धावा आपल्या संघासाठी जोडल्याय जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली राकेशच्या माध्यमातून सॉरी रोशनच्या माध्यमातून मतलब त्याला साथ देतोय राकेश भोईर गोलंदाज आलाय गोलंदाजचा वापर केलाय गोलंदाज संदीप भोईर याचा वापर केलाय मागच्या सामन्यामध्ये संदीप भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली होती मात्र रुंजन संघाला पराभूत केलं होतं या कुंडेवाल संघानं मात्र या सामन्यामध्ये त्यांच्या समोर संघ आहे तो सुनील पोर्स चिंचवडा संघ।
संदीप भोईर अलाय गोलंदाजीसाठी तिसरा षटक कार्यस्थ तिसरा षटक मार्गस्थ तिसरा षटकाचा कार्यभार सांभाळण्यासाठी या ठिकाणी संघनायकाने संदीप भोईर याच्या हातामध्ये चेंडू दिला. चला वेळ घावाचा नाही आहे. अद्याप एक सामना खेळवायचा आहे. तर संदीप भोईर डावखुऱ्या त्याचा गोलंदाज राकेश साडी मात्र चेंडू वरती या ठिकाणी पाहतोय. चेंडू अंगावरती आदलला. लेग बायच्या रूपाने एक धाव आली आहे. पंच सांडे पालकर सांगतात आम्हाला लेग बायच्या रूपाने एक धाव आली आहे. एकेरी धावाने संघाची धावसंख्या अळूवरपणे पुढे सरते. 36 धावा धावपटावरती आपण पाहतोय. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतो मैदानामध्ये चाललेली लढत. तुमच्या गोवी स्पोर्ट्स आयोजित 2018 सुवर्ण पर्व मात्र या ठिकाणी चेंडू फेकी केला तो रोशन साठी. रोशनला चेंडू समजला नाहीये. चेंडू निसार त्याच्या बॅट वरती आला नाहीये. मध्ये एक निगेटिव्ह चेंडू जी सांगता झाले. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी फेकी केलाय गोलंदाज संदीप भोईर या गोलंदाजाने. आपण पाहतोय संदीप भोईर चांगला गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज आहे. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. रोशन साठी आता चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फेकला. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने गरकन या ठिकाणी दिशा बदलली आणि या ठिकाणी एक धावा चोरटी. धावा कशा करून धावा येणं गरजेचं आहे. मात्र बाईकच्या रूपानं धावा आली आहे. एकरी धावाणं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. रोशन 37 या धावसंख्येवरती. बहुशा आयुष्य जगण्याचा एक छोटासा नियम आहे. आपण रोज काहीतरी नवीन कार्य करा म्हणजे आयुष्यामध्ये नवीन कार्य करण्याची आपल्याला मजा येईल. मात्र नवीन कार्य या ठिकाणी करतोय कारण दोन गोलंदाजांनी मार्क खाल्यानंतर या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय तो संदीप भोईर. मात्र या ठिकाणी फेकीला चेंडू. चेंडूवरती झेल उडाला. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. मात्र या ठिकाणी भूमिदान झेल झालाय. दैव देता आणि कर्म नेता आता अशिकत झाले कारण ज्या राकेश भोईर यानं आलेला एक चौकार एक षटकार दाखवला होता त्या राकेश भोईरचा या ठिकाणी झेल सोडलाय. तर क्षेत्ररक्षक विशाल भोईर या क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. मात्र हा झेल कितपत महागडा ठरू शकेल हे येणारा वेळ सांगेल. मात्र आम्ही या ठिकाणी सांगितलं का महागडा झेल ठरू शकतो त्या क्षेत्ररक्षकाचा ज्या फलंदाजाचा झेल सोडला आणि त्याच फलंदाजाने लगेचच एक षटकार दाखवला म्हणजे किती महागडा झेल ठरू शकेल आणि येणारा वेळ सांगेलच आपल्याला. कारण या 7 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल एक गडी बाद 45 धावा धावपटावरती. निश्चितचा बाबूशा भाऊ मात्र एक क्रिकेटचं ब्रीद वाक्य पकडा कॅच आणि जिंका मॅच. तर मात्र ही मॅच असं वाटायला लागली आहे का या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करत असलेल्या संघाच्या बाजूने गेली आहे कारण 45 धावा या ठिकाणी तिसरा षटक प्रगतीपर असताना लागल्यात. कारण येणाऱ्या काही चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. संदीप भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. एक झेल देखील उडाला होता मात्र विशाल भोईर याने तो झेल लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पेट्रोलिंग करत असताना झेल सोडला. मात्र त्याच्यानंतर राकेश यांनी षटकार दाखवलाय. पहा अतिशय दर्जेदार फलंदाजी पाहतोय. राकेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. लॉंग 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 फाईन लेग क्षेत्राकडून 6 धावा. तर 18 चेंडूचा बाबूशा खेळ संपलाय आणि 18 चेंडू मध्ये 51 धावा पाण्याची मागणी मैदानामध्ये केली आहे. तर 51 धावा पाया झाल्या पाहिजेत चिंचपाडे संघाच्या डकआउट मध्ये कारण 51 धावा 18 चेंडू आणि 51 धावांची बहादार केली आपल्या या दोन फलंदाजाने. मी खरे तर राकेश भोईर याचा विचार केला तर तब्बल राकेश आणि 25 धावा 6 चेंडू आणि 25 धावांची बहादार केली आहे. अप्रतिम खेळी आपण पाहतोय राकेश भोईर याच्या माध्यमातून आणि त्यांना साथ देणारा फलंदाज सलाबीचा फलंदाज रोशन पाटील याचा जर विचार केला तर रोशन यांनी धावा जोडल्यात त्या 24 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. तर निश्चितच अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. फलंदाजी अप्रतिम झाली आहे ती सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या माध्यमातून.
तर बाबू शाह काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा, गमतीवर तर लोकही टाळ्या मारतात मात्र स्वतःच्या हिमतीवरती या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली आहे, ती रोशन पाटील आणि राकेश भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। 24 धावा राकेश रोशन यांनी जोडल्या आणि 25 धावा आपण पाहतोय राकेश भोईर यांच्या माध्यमातून। जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, एक मिडल ऑर्डरचा बंडाऊनचा फलंदाज आणि एक सलामीचा फलंदाज अद्याप सूर्यक फलंदाजी करतो। 51 धावा धावपटावरती गोलंदाजचा वापर केला गोलंदाज बाणुदास, बाणुदासचा वापर केला। पुन्हा एकदा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळलाय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा आल्या। दुहेरी धावण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 53 या धावसंख्येवरती। एक गडी बाद सुनील स्पोर्ट्स जिजबडा संघ 53 धावा धावपटावरती आले आहेत। अतिशय चांगली फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय चिजबडा संघाच्या माध्यमातून रोशन पाटील आणि राकेश भोईरेच्या माध्यमातून। अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय, चेंडू वन बाउंस सीमारेषा बाहेर कणकणीत रामदेव बाबा पतंजली चौकार। तर या चौकारने धावसंख्या झपाट्याने वाढली, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 धावा धावपटावरती। जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय, जबरदस्त टोळेबाजी आपण पाहतोय, मैदानामध्ये चाललेला क्रिकेटचा थरार आपण पाहतोय। फक्त आणि फक्त चौकार, फक्त षटकार पाहायला मिळतात मैदानामध्ये, ते रोशन पाटील आणि राकेश भोईर याच्या माध्यमातून। रोशन पाटील याचा विचार केला तर तब्बल 30 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वैयक्तिक जोडल्या आणि त्याला साथ देणारा फलंदाज राकेश भोईर हा 25 धावसंख्येवरती खेळतोय। धावा आल्या धावपटावरती आपण पाहतोय रोशन 57 धावा। पुन्हा दाखवतोय चेंडू, चेंडू जातो मिड विकेट क्षेत्राकडे, आता मात्र शुल्क क्षेत्ररक्षण दाखवलंय, बरोबर चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं घडलंय तोपर्यंत आल्या या 2 धावा। या दुहेरी धावाना संघाची धावसंख्या जाऊ मधले 59 या धावसंख्येवरती। जबरदस्त मोठी धावसंख्या उभारली, कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलंय या आरके स्पोर्ट्स कुंडबल संघाच्या संघनायकाला, कारण प्रत्येक गोलंदाजाने या ठिकाणी मी म्हणेन खऱ्या अर्थानं मार खालाय। पुढचा चेंडू डावखुऱ्या त्याचा गोलंदाज भानुदास, भानुदास याला देखील रिवर्सची बॅटिंग केलाय आणि चेंडू वर सीमारेषा बाहेर येतोय। रोशन पाटील याच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार फटका चौकार आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 63 या धावसंख्येवरती। आणि रोशन पाटील याचा विचार केला तर 36 धावा रोशन पाटील याच्या बॅट मधून। त्याचा चेंडू सुरे खेळून काढला होता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र एकच धाव मिलर रोशन याला, एक धाव संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 164 धावा। अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये, या क्रिकेटचा थरार आपण अनुभवता। गौरी स्पोर्ट्स आयोजित गौरी स्पोर्ट्स चषक 2018 मध्ये हा महासंग्राम क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा कुंभ मेला आपण पाहतोय या स्वर्गीय राजीव गांधी मैदानावरती। आणि आणखी एक दर्जेदार फटका, ज्या खेळाडूचा झेल सोडला होता आणि तो खेळाडू किती आक्रमक आहे याचं जिवंत प्रतिउत्तर दाखवलंय राकेश भोईर या फलंदाजाने। चेंडू सीमारेषा बाहेर आणखी एक मोठा फटका 6 धावा। तर 4 चेंडू मध्ये तब्बल 70 पास केली आहे, 70 धावा धावपटावरती आपण पाहतोय त्या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या। या ठिकाणी रोशन पाटील याचा विचार केला तर 13 चेंडू आणि 36 धावांची बहारदार खेळी केली आहे। आणि राकेश याचा जर विचार केला तर त्याने तब्बल 7 चेंडू आणि 31 धावांची बहारदार खेळली। जबरदस्त फलंदाजी राकेशाच्या माध्यमातून आपण पाहतोय, अप्रतिम खेळी राकेशाने दाखवली आहे, कारण ज्याचा झेल सोडला होता विशाल भोईर, ज्याने झेल सोडला होता तर निश्चितच विशाल किती मागडा या फलंदाज ठरू शकतो याचं प्रतिउत्तर त्यांनी दिलंय। तर राकेश भोईर याने 7 चेंडू 31 धावा आणि 13 चेंडू 36 धावाची बहारदार खेळी करणारा, धावसंख्येचा विचार केला तर धावपटावरती धावा 70
71 धाबा अंतिम षटक याठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहिला गोलंदाज समाधान कातकरी याचा पुन्हा एकदा वापर केला जाय समाधान कातकरीने दुसरा षटक फेकलं होतं 15 धावा खर्च केले होत्या मात्र आता त्यांना स्लॉगरचं षटक दिलंय स्लॉगरच्या षटकामध्ये किती धावा करतो हे दोन फलंदाज आपण पाहूया समाधान कातकरीचा पुढचा चेंडू रोशन साडी रोशनला फेकलेला चेंडू सुरेख खेळून काढलाय क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी तैनात आहे एक धाव जोडली दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाहीये कारण दोन्ही फलंदाज दर्जेदार फलंदाज आहेत मात्र एकेरी धावाना संघाची धावसंख्या 71 जवळ पोहोचले एक गडीबाद 71 धावा धावपटावरती खूप साऱ्या धावा एकवटल्यात या दोन्ही फलंदाजाने जबरदस्त फलंदाजी केली जबरदस्त टोळेबाजी आपल्याला पाहायला मिळाली पुन्हा एकदा राकेश साठी चेंडू एक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि चेंडू बळीचा संपर्क झाला नाहीये एका निगेटिव्ह चेंडू जे सांगतात झाली आहे सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू विमानाने कम बॅक केला की काय असं वाटायला लागले 71 धावा धावपटावरती पुन्हा एकदा राकेश मात्र राकेशला कोण थांबेल चेंडू हवेमध्ये जातोय पुणे द क्षेत्ररक्षक विशाल भोईर येते मात्र आता गलती करणार नाहीये त्यांनी मागच्या गलतीची सुधारणा केली चुकीला माफी नाहीये कारण चुकी केली होती मागच्या झेल वरती मात्र आता झेल अचूक टिपला आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो राकेश भोईर तर राकेश भोईर याने 31 धावा जोडले होत्या 9 चेंडू आणि 31 धावांची बारदार खेळी केली टाळ्या झाल्या पाहिजेत अतिशय अप्रतिम खेळी या रोशनेच्या राकेशच्या माध्यमातून एक 9 चेंडू आणि 31 धावांची खेळी करून संपुष्टात झाले नौका फलंदाज मैदानामध्ये गेलाय तो दीपेश केणी दीपेश केणी मैदानामध्ये आपण पाहतो शांत क्रिकेट मात्र त्या क्रिकेटचा थरार नाट्य या सुनील स्पोर्ट्स चिचवाडा संघाच्या माध्यमातून झालाय पुन्हा एकदा रोशनेने खोदून काढला चेंडू पुन्हा विशाल येतो चेंडूवरती एक धाव जोडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोशनेचा आहे मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झाला असता यष्टीरक्षक त्या ठिकाणी वैभव याने थोडीशी गलती केली आणि मी म्हणेन खऱ्या अर्थाने जीवदान दिलंय कारण अतिशय चांगला फलंदाज आहे धावसंख्या दोन्ही वाढली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 73 या धावसंख्येवरती अंतिम दोन चेंडूचा खेळ बाकी असणार आहे रोशन समोर आहे पण रोशनच्या बॅट मधून आलाय चेंडू सीमा रेषा बाहेर आणखी एक मोठा फटका षटकारासाठी तर रोशन एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 45 धावांवरती रोशन यांनी मजल मारली आहे तर एक चेंडू आणि 5 धावसंख्येची आपल्याला आवश्यकता या शृंखलातील 50 झळकवण्यासाठी तर अंतिम चेंडूचा खेळ देखील बाकी आहे आणि या ठिकाणी जर विचार केला तर चिचपाडा संघाची धावसंख्या 79 धावा धावपटावरती आजच्या दिवसातील या शृंखलातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे ती सुनील स्पोर्ट्स चिचपाडा संघाने सोळा चेंडू आणि 45 धावांची बहारदार खेळी आपण पाहतो रोशनेच्या माध्यमातून तर एक चेंडू बाकी आहे पूर्व 17 तर एका चेंडूवरती जर षटकार आला तर निश्चितच या शृंखलातील पहिली 50 पहिलं अर्धशतक असेल ते रोशनेच्या नावावरती मात्र तसं काही घडेल का कारण रोश पाहतो समाधान कातकरी एक चेंडू बाकी आणि एका चेंडूवरती मी म्हणेन चेंडू डिफेन्सिव्ह शॉट आहे मात्र एक धाव जोडली दुसऱ्या धावचा प्रयत्न दोन देखील धाव पूर्ण आणि या दोनच धावर समाधान मानावं लागेल 79 आणि 2 आपण पाहतो 81 धावा आणि 81 धावा काढून 82 धावांचं लक्ष उभं केलंय भलं मोठं लक्ष उभं केलंय 5 षटकामध्ये सुनील स्पोर्ट्स चिचपाडा संघाने खेळणाऱ्या आरके स्पोर्ट्स कुंडवाल संघाच्या समोर मात्र रोशन यांनी 17 चेंडू आणि 47 धावांची बाजार खेळी केली रोशन साठी जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजे अप्रतिम केली दर्जेदार केली रोशन याने दाखवले कारण माझ्यामध्ये किती ताकद आहे ती दाखवली 17 चेंडू आणि 47 धावांची बाजार केली तितकीच चांगली खेळी केली राकेश भोईर या फलंदाजाने तर येणार 17 आपण ऐकूया पुन्हा एकदा तर येणार 17 आपण ऐकण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा हिंदीचा रॉक स्टॉक समालोचक बाबूशा यांच्याकडे
हेलो 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 हेलो। तो चलिए यहाँ पर दोनों टीम के कप्तान जो अगला मुकाबला होगा सिद्धिविनायक भिंगारी और तौसिफ पटेल तो मैदान के अंदर हैं। चलिए जैसे मुकाबला समाप्त होगा तौसिफ पटेल आएंगे टॉस के लिए और आखिरी मुकाबला होगी और मैच के समाप्त होने के बाद टॉस किया जाएगा। लेकिन इसी बीच बुलाना चाहेंगे रायगढ़ एसोसिएशन के सदस्य एक बेहतर आवाज रोशन सतपाल जी आइए मंच के ऊपर तशरीफ रखिए और जिनकी आवाज इस मुकाबले में सुनने को मिलेगी। रोशन सतपाल जी तो चलते हैं ऊपर की बात करेंगे। यहाँ पर पहली ओवर लेकर आएंगे गेंदबाज। अभी तक तो कोई गेंदबाज जी के हाथों पर गेंद सौंपा नहीं गया लेकिन दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर। समाधान वास्कर एक आक्रामक बल्लेबाज जिनका नाम मैंने कई मरतबा रोहित शर्मा के साथ जुड़ चुका हूँ। एक बेहतर बल्लेबाज है, ऑन साइड पर खेलना हमेशा पसंद करते हैं और ताकतवर माने जाते हैं बल्लेबाजी में और मैंडेटरी पावर प्ले में काफी खतरनाक साबित होते हैं। और अगर ये दो बल्लेबाज मैंडेटरी पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी कर ले तो फिर जो ये जो लक्ष्य है काफी बड़ा लक्ष्य है, काफी बड़ा टारगेट माना जाएगा। और मैं टेनिस क्रिकेट में हमेशा कहता हूँ कि आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। आपने जितने भी बड़े से बड़े टोटल बना लो ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का है। और बहुमात्री शन ने भी यहाँ पर जानकारी दी कि इस मैदान की रिकॉर्ड एक खासियत है, हर टोटल से बड़ी इनिंग के पीछे भी टीम जाकर सफल साबित होते हैं लेकिन उसके लिए काफी पसीना बहानी होगी, काफी मेहनत दिखानी होगी। कहते ना मंजिल तक पहुंचने के लिए रोशन जी रोने से मंजिल नहीं मिलती है, हौसले से मंजिल मिलती है। स्वागत रोशन सकपाल जी, बिल्कुल बातचीत करेंगे इस मुकाबले में। एक हिंदी मराठी दोनों भाषा के बेमिसाल कॉमेंटेटर से रोशन सकपाल जी बात करेंगे। एक बड़ी लक्ष्य है यहाँ पर 82 रनों की टारगेट और ये देखिए पहली गेंद कितनी अच्छी गेंद यहाँ पर रही। और बात करेंगे तो अभी भी पूरी 30 गेंद है, 30 गेंद यहाँ पर 82 रनों की टारगेट एक बड़ी टारगेट मानी जाएगी। और ये टारगेट को किस तरह की हासिल करते हैं समाधान वास्कर जब तक मैदान के अंदर हैं तब तक मैं कहूंगा जो यहाँ पर अर्की स्पोर्ट्स कुंडवाल टीम की उम्मीद जागी होगी। कुंडवाल की बात आती है तो बिल्कुल से नरेश गांगरे जी उनका भी तहदील से स्वागत अगर इस मुकाबला को देख रहे होंगे तो। एक बेहतर कॉमेंटेटर के साथ एक सिंगर और उसके साथ साथ इस मुकाबला में भी हम देख सकते हैं संदीप जी और जो एक कॉमेंटेटर की भी भूमिका भी निभाते हैं। लेकिन आज अच्छी गेंदबाजी देखने को मिला पहली मुकाबला में लेकिन दूसरी मुकाबला में काफी महंगे साबित हुए, 20 रन खर्च कर बैठे पहली ओवर। और ये देखिए भाई समाधान वास्कर ने यहाँ पर किया 47 का इस्तेमाल, तो इसी तरह की काफी आतिशबाजी करने होगी। रोशन सकपाल जी क्या कहना चाहोगे यहाँ पर 82 रनों की टारगेट है, अगर समाधान वास्कर का गाड़ी चलता है तो फिर ये टारगेट काफी छोटा लगेगा। नक्कीच बाबूशाह आपण पाहतोय की अप्रतिम फलंदाज आहे, रायगड टेनिस मध्ये एक नावाचा दबदबा आहे, क्वालिटी आहे आणि ती सिद्ध करताना समाधान वास्कर आपल्याला इथे दिसतोय। ज्याप्रमाणे अप्रतिम फलंदाजी केली त्यांनी म्हणजे त्यांनी आगाज केलाय की येणाऱ्या चेंडूवर मात्र टार्गेट मोठा आहे आणि त्याच्याजवळ जाण्यासाठी अशा पद्धतीने फलंदाजीची गरज आहे, त्या अनुषंगाने खेळत असताना फलंदाज। चलिए बिल्कुल रायगढ़ टेनिस क्रिकेट में बड़ी नाम है और मैंने कई मरतबा उनका नाम रोहित शर्मा के साथ जोड़ चुका हूँ। एक जब आक्रामक बन जाते हैं ना तो उन्हें गेंदबाजों को रोकना काफी मुश्किल बन जाता है। और देखिए अच्छी गेंद जोखिम लिया था यहाँ पर रोशन जी और मैं हमेशा कहता हूँ जो कभी पासा नहीं फेंकता वो जीत का उम्मीद नहीं रखता, तो यहाँ पर समाधान वास्कर को एक पासा फेंकना होगा, एक जाल बिछाना होगा, तो देखते उस जाल में फंसा पाएंगे क्या या नहीं। यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे, छिछवाड़ा टीम का तारीफ करना चाहूंगा, एक अच्छी क्रिकेट है बहुमात्री शब बिल्कुल से काफी उनकी दोस्ती रिश्ता छिछवाड़ा की बात आती है तो हमेशा एक बड़ी उनकी रहती है भूमिका उनके आयोजन पर हो या कोई भी चीज में। लेकिन समाधान वास्कर देखिए जी नहीं रोकना हो रहा है मुश्किल, रोशन जी देखिए इस बार पर लगा दिए दूसरा छक्का और यहाँ से देखिए उनकी इरादा बिल्कुल साफ है यहाँ पर क्योंकि वो इरादा बना चुके हैं जब तक बचेंगे लड़ेंगे। और टोटल देखिए जाकर पहुंचा 12 रन है लेकिन दिक्कत क्या बनेगी यहाँ पर, आप दो छक्के लगाओगे 3 डॉट गेंद खेलोगे फिर मंजिल तक नहीं पहुंच सकते हो।
मंजिल तक पहुंचने के लिए आपको हर कदम पर हर कांटों पर पैर रखना होगा। और उस कहते हैं ना, जो कांटों को हाथों में भी उठा लेता है ना रोशन जी, फूल भी उसको नसीब होता है। और वो कांटों को उठाने के लिए तैयार है भाई। क्षमादान वाश करके बल्ले से तीसरा एक ही 47 छरण, कमाल की बल्लेबाजी भाई, मजा आ गया। इसी तरह की आतिशबाजी करनी होगी, क्योंकि लगातार यहाँ पर बल्लेबाजों ने कहते ना, दुश्मन के ऊपर अगर हमला करना है तो वो बंदूक, जैसे बंदूक से निकलती है गोली, तो उसी तरीके से बल्ले से हर ओवर पर निकलनी होगी गोली। पहला ओवर का खेल समाप्त, पहली ओवर की समाप्ति के बाद टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 18 रन। अगर रोशन जी अगर इसी औसत से रन चलता है तो फिर ये मंजिल जो 82 रनों का टारगेट है आसान लगेगा, क्योंकि कल मैं बात करूंगा देवी जबड़ा के मैदान के ऊपर सिद्धि करोली टीम है, एक 80 रनों के लक्ष्य रखने के बाद पड़गा टीम के लिए लग रहा था मुश्किल बनेगा, लेकिन आखिरी ओवर में क्या कमाल की बल्लेबाजी, 21 रनों की जरूरत थी, निखिल मात्रे का युवा चेहरा था 3 छक्के के साथ, भगवान मोशे भी थे मैदान के अंदर लेकिन उनसे चौके छक्के नहीं लग रहे थे, युवा एक निखिल को मौका दिया और उन्होंने 3 छक्के के साथ मुकाबले को समाप्त किया। यहां से आप अंदाजा लगा सकते हो कि टेनिस क्रिकेट में कोई भी इतिहास को आप दोहरा सकते हो। बाबूशाह आपल्या मताशी सहमत आहे, ज्या अनुषंगाने हा फलंदाज खेळतोय 80 धावांचा पाठलाग करत असताना जो बरसतोय मैदानाच्या चोहोळ साईडला, आपण पाहतोय की बॅक टू बॅक 3 षटकार लगावले, म्हणजे त्याचा जो आगाज आहे, जी ताकद आहे, जी क्वालिटी आहे, ती आपल्या संघासाठी हा समाधान वास्कर सिद्ध करत असताना विजयाच्याकडे पहिलं पाऊल, पहिली वाटचाल, 18 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये। बिलकुल बिलकुल रोशन जी, जाएंगे जैसे 2 ओव्हर का खेल समाप्त होगा जाएंगे आपकी तरफ आखिरी अंतिम 3 ओव्हर के लिए 18 गेंद, लेकिन तब तक मुकाबला में मजा होना चाहिए। बाहरी हिस्सा यहाँ पर लिया बल्ले का, अंदरूनी हिस्सा शायद बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, बाहरी हिस्सा, और ये सब क्रिकेट में होता रहता है, बाहर से ले या अंदर से ले या कैसे भी ले या शरीर से ले, लेकिन रोशन जी एक एक रन काफी अहमियत रहती है क्रिकेट में। अब कोई भी क्रिकेट ले लीजिए, कोई भी चीज लीजिए, रनों की अहमियत काफी रहती है। 1 रनों के साथ टोटल देखिए जाकर पहुंचा 19 रन, लेकिन मैं कहूंगा ये पावर प्ले का दूसरा ओवर है और जिसमें 3 फील्डर डायरी से बाहर रहेंगे। और देखिए इस बार कप्तान ने कुछ जाल बिछा रहे हैं अलग अंदाज, रोशन की बात करेंगे अच्छी बल्लेबाजी, कुल मिलाकर रोशन ने एक कमाल की इनिंग्स के लिए 47 रनों का इनिंग्स, क्या किफायत इनिंग्स, क्या उनके इनिंग पर यहाँ पर पानी फेरेंगे समाधान। उड़ाया, फिर से उड़ाया गेंद को, इस बार देखिए वाइडिश मिड ऑफ से लेकर यानी वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर है 6 रनों के लिए। और रोशन जी यहाँ पर समाधान वास्कर बता रहे हैं भाई, जीले जिंदगी खुशी की तलाश ना कर और छूले आसमान जमी की तलाश ना कर, 6 रन। देखिए यहाँ पर इरादा बनाई है कि गेंदबाज को यहाँ पर हमेशा आसमान दिखाएंगे, और बड़े बल्लेबाज की यही तो होती है पहचान। समाधान वास्कर बता रहे हैं भाई, हमारे गेंदबाजों ने तो रन काफी लुटाई है लेकिन बनाने के लिए हम भी अपनी जीव जान लगा देंगे, लेकिन उम्मीद नहीं हारनी चाहिए चिचपड़ा टीम को, क्रिकेट है लेकिन जरूरी नहीं था। रोशन जी क्या ये जरूरी था इस समय, एक ही सवाल आपसे पूछना चाहूंगा। बिल्कुल, अगर सीधी उंगली से घी निकल रहा हो तो उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं होती, सीधे बल्ले से रन बन रहे, ऐसे में समाधान वास्कर जैसे एक ऑलराउंडर परफॉर्मेंस, एक क्रिकेट का तजुर्बा है उनके लिए बिल्कुल गलत शॉट था। बिल्कुल, अगर देखिए बल्ला के अगर बाहरी निचला हिस्सा लग कर अगर ऊपर गेंद उठ जाता तो क्या हालत बनती थी। देखिए आप सीधा बल्ले से इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहे हो, मैं कहूंगा टेनिस क्रिकेट की, इसलिए मैं इस बल्लेबाज का नाम रोहित शर्मा जोड़ा था पिछले साल से लेकर, क्योंकि जो इनिंग्स कहते हैं ना पीछे, आप रोहित शर्मा देखिए जब भी खेलते हैं लंबी इनिंग्स, इसलिए बतौर सलामी बल्लेबाज 3री मरतबा दोहरा शतक लगाने के रिकॉर्ड, और सबसे बड़ी वनडे मुकाबला बात करेंगे अंतरराष्ट्रीय में 264 रनों की रिकॉर्ड, जिसे तोड़ना नामुमकिन तो नहीं लेकिन इसे नामुमकिन बनाने के लिए काफी मेहनत करने के, कितने साल जाएगी इसके लिए अंदाजा नहीं, लेकिन समाधान वास्कर ने देखिए खिलौना बना दिया यहाँ पर गेंदबाज को। और देखिए यहाँ पर गेंद कहीं ना कहीं मैदान के अंदर था, मौका था यहाँ पर, लेकिन वो भी मौका क्या भाई, चलिए इशारा आनी चाहिए उधर से, इशारा देखिए 6 रन, कितनी बड़ी गलती होगी यहाँ पर। इतना शेर के पूछ पे अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं सीधा झप्पी देगा, और जिस बल्लेबाज को अपने जीवन दान दिया पिछली मैच, निकेस मात्रे को जीवन दान मिला और उन्होंने कई सारे के आखिरी समय में 1-2 बड़ा हिट लगाकर मुकाबला को करीब पहुंचा दिया। टोटल देखिए 35 रन, ऊपर की अभी भी अंतिम गेंद, अगर ये गेंद के ऊपर भलाई चौके छक्के ना निकले लेकिन समाधान वास्कर जिंदा रहेंगे तो फिर मुकाबला में मजा। और ये देखिए 1 रन तो बनाना चाहेंगे लेकिन नहीं, यहाँ पर इरादा बदले यहाँ पर, और 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 35 रन, एक तो जवाबी हमला हो चुका है रोशन सकपाल जी, नो डाउट मुकाबला में मजा आएगा क्योंकि यहाँ से अभी भी 18 गेंद बचा हुआ है, मंजिल काफी दूर है लेकिन इरादा दूर नहीं है। लेकिन रोशन जी कहते ना जो हौसला रखते हैं आसमान छूने की वो परवाह नहीं करते हैं जमीन पर गिर जाने की, तो समाधान वास्कर ने हौसला दिखाई है आसमान छूने की, लेकिन कहते हैं ना जो
जिंदगी में कभी ठोकर लगती है तो मायूस मत होना, क्योंकि अक्सर ठोकर ही आपको चलना सिखा देती है। शायद गेंदबाजों को यहाँ पर दो ओवर में बड़ी झटका लगी है, लेकिन देखते हैं क्या तीसरा ओवर से यहाँ पर वापसी कर पाएंगे। लेकिन इन सबको सुनने के लिए चलते हैं फिर से एक बार रोशन सकपाल सर की तरफ। बाबूशाह बेहतरीन मुकाबला चल रहा है, अतिशय जबरदस्त खेल आपल्याला पाहायला मिळतो आमचे सीनियर कमेंटेटर बाबूशाह। बिल्कुल बिल्कुल साहब, सीनियर और रोशन सकपाल जी क्या बात बता रहे हो आप सीडोन के मैदान के ऊपर। हमसे सीनियर देखिए यहाँ पर बैठे हुए जहीर पटेल भाई, भाव मातृश्वर, सत्यवंत मातृश्वर, जिनके आशीर्वाद से आज हम इस मुकाम तक आए। जी हाँ, हमारे खजिनदार साहब बैठे हैं यहाँ पे, जहीर पटेल साहब बैठे हैं, सभी का मैं स्वागत करना चाहूंगा और ले चलूंगा मैदान की तरफ। एक जबरदस्त सामना आप पहले बैठे हो, गौरी स्पोर्ट चषक 2018 गोलंदाज तैयार है। हा मोटा फटका बरसतो फलंदाज मैदानाच्या चोहो बाजूला, अशा पद्धतीने फटक्यांची आतषबाजी, जणू काही धावांची ढगपुटी झालेली आहे की काय असं जाणवायला लागलंय। रोशन सकपाल जी आपण जर विचार केला तर मागच्या इनिंग मध्ये देखील राकेश भोईर आणि रोशन पाटील यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती, तशाच प्रकारे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून समाधान वासकर आणि त्याचा जोडीदार जबरदस्त फलंदाजी करतोय। कारण मागच्या सामन्यामध्ये दोन षटकामध्ये जर विचार केला 35 धावा मागच्या इनिंग मध्ये त्या संघाने देखील जोडल्या होत्या आणि याही इनिंग मध्ये दोन षटकामध्ये 35 धावा म्हणजे तोडीस तोड उत्तर या ठिकाणी दिलाय, इटका जवाब पत्थर से। अगदी बरोबर आहे सत्यवंत मात्र सर, तसं बघायला गेलं तर आपण पाहतोय की ज्या अनुषंगाने धावसंख्या पाहिजे त्या प्रकारे वाटचाल करत असताना हा फलंदाज, परंतु वेळीच या फलंदाजाला आउट घेतलं नाही तर मात्र जिवारी लागणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी। कारण हा फलंदाज जेवढ्या जास्ती वेळ मैदानामध्ये राहील तेवढ्या जास्ती वेळ तो घातक ठरू शकतो समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला। मात्र जमेची बाजू अशी असणार आहे कारण सलामीचे दोन्ही फलंदाज अद्याप शाबूत आहेत। नक्कीच शॉर्ट ऑफ लाइन चेंडू, मोठा फटका, दिस इज अ बिग, दिस इज अ ऑसम, दिस इज अ ब्रांडेड सिक्स, गौरी स्पोर्ट ब्रांडेड सिक्स। काय जबरदस्त सामना रंगतोय, उर्वरित 15 चेंडू बाबूशाह सर, आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे। वाटचाल करत असताना अंतर एवढं लांबचं वाटत होतं की असं वाटलेलं की हाउ इट इज पॉसिबल, कसं शक्य आहे हे। परंतु असं म्हटलं जातं ना इंग्रजीमध्ये, एव्हरीथिंग इज पॉसिबल वेन यू आर बिझी बट एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल वेन यू आर लेझी। रोशन सकपाल सर जर विचार केला तर तुम्हाला संघर्ष करावा लागला तर तुम्ही कम नशिबान समजू नका, कारण देव ज्यांना संघर्ष करण्याची ताकद देतो, ज्याच्यामध्ये हिम्मत असते त्यांना संघर्ष करण्याची ताकद देतो। तुमचा आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य असणार आहे। क्या बात है सत्यवान सर, यहाँ पे देखिएगा हा चेंडू आपण पाहतोय की पंचांकडे अशाभूत नजरेने बघितलं जात आहे, परंतु तटस्थ पंच अपील फेटाळून लावतायत। निर्धाव चेंडूची सांगता होते, 14 उर्वरित चेंडू आणि 35 धावांची गरज आहे। तमाम प्रेक्षक मायबाप जे क्रिकेटचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा, त्या सर्वांना या गौरी स्पोर्ट चषक 2018 हार्दिक शुभेच्छा। हा चेंडू घरंगळत जातोय, सरळ लॉंग ऑन सीमारेषेलगत चेंडूची फेकी होत आहे, तत्पूर्वी एक धाव पूर्ण करण्याचा पूर्ण वेळ दोन्ही फलंदाजांकडे आणि या एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्येचा फलक पुढे सरकतोय। धावा लागतायत धावफलकावर, 48 धावा, 13 चेंडू, 34 धावांची गरज आहे। आपण बघितलं आउट ऑफ स्टेट गोव्या सारख्या शहरामध्ये 17 चेंडू आणि 44 धावांची एक बहारदार खेळी करणारा हाच तो फलंदाज, मात्र इथे पातुतुमेवे झाली आणि याच तुतुमेव्याने लखनौच्या नवाबची गाडी सुटलेली। आता असं वाटलेलं की या फलंदाजाची सुद्धा गाडी सुटते की काय, परंतु नशिबा बलवत्तर एक धाव पूर्ण झाली आणि या एक धावेच्या माध्यमातून षटकाची समाप्ती होते। धावफलकावर धावा लागतात 49 म्हणजे उर्वरित येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे। समाधान वासकर हे वादळ सत्यवंत सर जर संपुष्टात नाही आलं, 49 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे। हे समाधान नावाचं वादळ बहुशा इथे कुठेतरी थांबावं लागणार आहे, कारण हे एक मिसाईल आहे आणि ते जर फुटलं तर मैदानाच्या चारी साईडला धावांचा पाऊस पडणार आहे। वेळीच त्याला आळा घालण्याची गरज आहे आणि ती वेळ आता गोलंदाजांनी जाणून घेतली पाहिजे आणि या साझेदारीला तोडण्यामध्ये जर गोलंदाज यशस्वी झाला तर मात्र कुठेतरी जिंकण्याकडे एक वाटचाल करू शकतो। निश्चितच रोशन सकपालजी जर विचार केला, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते।
कारण आपण पाहता तर मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 26 धावा चेस झाले होत्या. याही सामन्यामध्ये आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे? 33 धाव संख्येची आवश्यकता. क्या बात है, क्या जबरदस्त शारियाना अंदाजा में पेश कर रहे हैं हमारे बाबू शाह भी. मुजाहरे बहुत बढ़िया पेश करते हैं और उनके साथ में है हमारे सत्यवान सर. काफी बढ़िया मजा आ रहा है दर्शकों को. और इस मुकाबले में जो गर्माहट थोड़ी सी ठंड के बाद ये इस मौसम में जो गर्माहट लाई है वो काफी बढ़िया. 12 गेंदे आखिरी जीतने के लिए अब 33 रनों की जरूरत. गेंदबाज दूर वाली छोर से एक्सप्रेस हाईवे इन की तरफ से गेंदबाजी करेंगे. ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज समाधान वास्कर जो अभी तक गेंदबाजों के लिए सरदर्द हो चुके हैं. वही समाधान वास्कर ऑन स्ट्राइक एक फायर विस्फोटक बल्लेबाज जिन्होंने सपने दिखाए अपने टीम के लिए, जीत की उम्मीद जताई अपने टीम के लिए, जीत का दिया जलाया सभी दर्शकों के दिलों में. तो क्या उस दिए को उसी तरह से जलने देंगे या फिर गेंदबाज पूरी तरह से उनके इस कारनामों पर पानी फेरने में कामयाब हो गए. ये देखिएगा बैक फुट पर गए थे बल्लेबाज मिड विकेट रीजन में. इस गेंद को फील करके थ्रो करे इत्मीनान के साथ एक रन मुकम्मल की दोनों बल्लेबाजों ने. और इस एक रन के साथ फिर एक बार रन गति में बदलाव, टोटल हुआ 50 रन. अर्धशतकीय पारी पूरी कर ली है बल्लेबाजी करते हुए. तो आने वाली गेंदें अब बची है 11 और जीतने के लिए जरूरत है 32 रनों की. बढ़िया मुकाबला देख रहे, 11 गेंदे 32 रन. फासला तो बहुत लंबा लग रहा है, दिल्ली बहुत दूर है. लेकिन अगर कहते हैं ना बाबू शाह की अगर जीत की मंजिल तक पहुंचना है तो कांटों पर भी पैर रखना होगा. इस वक्त देखिएगा इस बार खेल दिया था वाइड स्लोगन के रीजन में. फिर एक बार एक रन से बढ़ता हुआ टोटल 51 रन बन चुके हैं. लेकिन इस 4 गेंदों का अब समंदर की तरह, अब समंदर की रेत की तरह वक्त हाथों से फिसलता हुआ यहां पे, क्योंकि आखिरी 4 गेंदे बचे और जीतने के लिए जरूरत है. 10 गेंदे आखिरी बची और जीतने के लिए जरूरत है 31 रनों की. काफी बढ़िया मुकाबला है यहां पे. ये देखिएगा इस गेंद को खेल दिया फाइन लेग बाउंड्री लाइन के पास और सीधी बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रनों के लिए बेहतरीन चौवा. नौ गेंदे 27 रन. इस तरह से मुकाबला आकर रुका है. इस वक्त सभी दर्शक सोचते होंगे क्या होगा इस मुकाबले का अंश, कौन जीतेगा, कौन जाएगा इस प्रतियोगिता के बाहर, कौन रहेगा अंदर. ये अंदर बाहर का खेल देखना होगा. दूध का दूध पानी का पानी, कौन होगा यहाँ पे, किसमें कितना है दम, कौन है पानी कम. एक को जाना पड़ेगा बाहर, एक को रहना पड़ेगा अंदर. लेकिन कौन बाहर कौन अंदर का खेल अभी भी जारी. दुर्वाली छोर से गेंदबाज तैयार, उठा दिया फिर एक बार हवा में खेल दिया. वहां पे खिलाड़ी मौजूद, बिग विकेट इज गॉन, समाधान वास्कर इज गॉन. बड़ी मछली जाल में फंसी है बाबू शाह, जिसका इंतजार था. अपोजिशन टीम के लिए बहुत सरदर्द बन चुका था ये बल्लेबाज, घातक हो रहा था. ऐसे में एक सफल गेंदबाजी, क्या कहना चाहेंगे सत्यवान सर? तर निश्चित सर, रोशन सकपाल जी जर विचार केला, कार्य छोटे असले तरी चालतील, मात्र प्रयत्न तुमचे मोठे असावेत. कारण जे काही कराल ते तुमच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर लोकही टाळ्या मारतात. तर पाहतोय आपण पंचांचा इशारा, चला फर्स्ट स्टार्ट घेऊन जायचंय मैदानामध्ये. तर निश्चितच या ठिकाणी कार्य चांगलं केलंय, कारण समाधान वास्कर सारखा फलंदाजाला या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय रोशन. जी हाँ जरूर, बेहतरीन यहाँ पे अपना अपने सुनवाया कि दिल में एक उम्मीद होनी चाहिए. और समाधान वास्कर गए तो क्या हुआ बाबू शाह, मैं कहना चाहूंगा क्रिकेट किसी एक की जागीर नहीं होती. हर एक आने वाले खिलाड़ियों को अपनी जिम्मेदारी को बखूबी निभाना होगा. जैसे नए बल्लेबाज आए विशाल भोईर, जिन्होंने अब वो जिम्मेदारी को पूरी तरह से अपने कंधों पर लेने की जरूरत है. जो सपना दिखाया था समाधान वास्कर ने जीत का, वो सपने को पूरा करना है अब बल्लेबाज विशाल भोईर को. और गेंदबाजी करते हुए देवेश दीपेश केनी ने जो बेहतरीन गेंदबाजी करके करते हुए एक विस्फोटक बल्लेबाज को बाहर निकालकर एक कदम रखा था जीत की ओर अपने टीम के लिए, उस उम्मीद को अब पूरा करना है दीपेश केनी को. लेकिन यहां से मैं कहना चाहूंगा कि इस मैदान के अंदर एक खिलाड़ी एक जो टीम है उसको बाहर जाना पड़ेगा ही, क्योंकि ये क्रिकेट का खेल है. किसी के जीतने के बाद ही कोई हारता है, किसी के हारने के बाद ही कोई जीतता है. तो ये जीत का सिलसिला इसी तरह चलता रहेगा दोनों टीमों के बीच में. अब गेंदबाजी के लिए फिर एक बार दीपेश केनी तैयार, हियर इज नेक्स्ट वन.
उठा दिया इस गेंद को, फिर एक बार नो मैन स्टैंडिंग डियर, वहां पे खिलाड़ी मौजूद, और फिर एक बार थ्रो किया था, अपील हुई थी अंपायर के पास, लेकिन इस अपील को बिल्कुल खारिज कर दिया अंपायर ने। दूसरी रन पूरी कर ली है इस दौरान, और इस दो रनों के साथ टोटल में इजाफा हुआ, स्कोर कार्ड हिला 57 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 7 गेंदें और 25 रनों की जरूरत, क्या जबरदस्त मुकाबला। कभी लग रहा है कि ये मुकाबला गेंदबाजी करने वाली टीम अपने पक्ष में खींच के लेके जा रही है, लेकिन कभी ऐसा मौका आता है कि ऐसे लगता है कि जो बल्लेबाजी की थी समाधान वास्कर ने बिल्कुल जीत की तरफ लेके जा रही है उस टीम को। 7 गेंदें आखिरी बची है, 25 रनों की जरूरत। वही गेंदबाज दीपेश केणी अंपायर को पास करते हुए स्टेट ड्राइव खेला इस गेंद को, वहां पे खिलाड़ी मौजूद, एक दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज, और यहां से मानो आंखों से सुरमा चुराया उस तरह से एक रन चुरा दी दोनों बल्लेबाजों ने, और इसे एक रन के साथ ओवर की समाप्ति हुई। टोटल में इजाफा हुआ, टोटल बने 59 रन, यानी अब 6 आखिरी गेंदें बची और जीतने के लिए जरूरत है 23 रनों की। हाई वोल्टेज मुकाबला, 6 गेंदें 23 रन, गौरी स्पोर्ट ट्रॉफी 2018 के नाम से इस ट्रॉफी को नवाजा जाता है, और बिल्कुल बेहतरीन ऑर्गेनाइज किया इस टूर्नामेंट को, बड़ी बड़ी ट्रॉफियां चमचमाती हुई, गोल्डन सिल्वर कलर की ये ट्रॉफियां, और मैदान के बारे में तो क्या कहना, इस मैदान ने बहुत बड़े बड़े खिलाड़ियों को मौका दिया है, और इस मैदान से बहुत बड़े बड़े खिलाड़ी यहाँ पे आगे जा चुके हैं, तो मैदान के बारे में कुछ कहने की जरूरत ही नहीं है, और ऑर्गेनाइजरों ने बेहतरीन, कोई कमी नहीं रखी इस मुकाबले में, तो थैंक्स कहना चाहूंगा ऑर्गेनाइजरों को, बेहतरीन ऑर्गेनाइज किया इस टूर्नामेंट को, और दर्शक जो यहाँ पे बैठे हैं उनके लिए भी विश मेनी बेस्ट ऑफ लक फॉर दिस क्रिकेट सीजन 2018 एंड 2019 फॉर ऑल ऑफ क्रिकेट प्लेयर एंड कैप्टन एंड सपोर्टर्स, सभी के लिए टेनिस क्रिकेट सीजन की हार्दिक शुभकामनाएं देना चाहूंगा। और 6 गेंदों के ऊपर 25 रनों की पारी को अंजाम देते हैं गेंदबाज, या फिर बल्लेबाज, गेंदबाज रोकने में कामयाब होते हैं। गेंदबाज है नीतीश केणी, ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज, समाधान कट करी, एक समाधान, दोनों की राशि देखिएगा, समाधान वास्कर, समाधान काटकरी, ये दो बल्लेबाज जिनके कंधों के ऊपर पहली ओपनिंग बल्लेबाजी करते हैं। यहाँ पे आखिरी 6 गेंदें बची हैं अंपायर, और जीतने के लिए जरूरत है 23 रनों की। 6 गेंदों के ऊपर 23 रन, यानी फर्स्ट रन पहली गेंद अंपायर को पास करते हुए, हो बिल्कुल बिल्कुल ब्लाइंड शॉट खेला था, फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं था, आड़ी पट्टे से खेलना चाहते थे, शॉट सिलेक्शन गलत था, बिल्कुल मिस टाइमिंग शॉट खेला था, ना फुटवर्क का इस्तेमाल किया था, इसका नतीजा ये निकला कि ये डॉट गेंद निकली, एक कदम पीछे बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि आखिरी 5 गेंदें बची अब जीतने के लिए 23 रनों की दरकार। 5 गेंदें 23 रन, काफी बढ़िया मुकाबला, दर्शकों के दिलों में यही सवाल है, क्या गेंदबाज रोक पाएंगे या फिर बल्लेबाज जीत की तरफ एक एक कदम रखेंगे, ये तो वक्त बताएगा, ढलता सूरज बताएगा। ये फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस गेंद थी, गेम को जब तक की फील्ड कराई इत्मीनान के साथ, फिर एक बार एक रन मुकम्मल किया है, लेकिन अब एक दो से कुछ नहीं होने वाला, क्योंकि अब सफर बहुत लंबा है, एक्सेलेरेटर पर ताव देना पड़ेगा, रफ्तार बढ़ानी पड़ेगी, अब बल्ले से आग उगलना जरूरी होगा, क्योंकि अब गेंदें महज बची है 4 और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। जैसे जैसे गेंद निकलती जा रही है भविष्य बता रही है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, अपना भविष्य बता रही है गेंदबाजी करने वाली टीम का। गेंदबाज तैयार, उठा दिया इस गेम को हवा में, वन बिल्डर बिटवीन दिस कैच, यस इट इज टेकन, नो मिस्टेक, एंड दिस इज द नेक्स्ट विकेट इज गॉन। यहां से बेहतरीन गेंदबाजी करते हुए फिर एक बार जीत की तरफ एक कदम रखते हुए गेंदबाजी ने, ताकतवर गेंदबाजी की थी नीतीश केणी ने, विकेट लिया था विशाल भोईर का, वाकई ये विशाल भोईर ने एक अच्छा प्रयास किया था, लेकिन जिस मकसद से कप्तान ने भेजा था मैदान के अंदर खरे नहीं उतरे उस मकसद पे, ताकत नहीं लगा पा रहे थे अपने टीम के लिए, जीत के लिए, और वही हुआ जो नहीं होना चाहिए था, और क्या करें, क्योंकि वक्त कम बचा था, हर एक गेंद के ऊपर अटैक तो करना ही है। फिर एक बार फुल टॉस गेंद, हेलो आ गया, इस बार छक्का लगा था और छक्के की मदद से टोटल बना 66 रन। औपचारिकता बची है, गेंदबाज तैयार है दूर वाली छोर से,
उठा दिया इस बार हवा में गेंद, वहां पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं, सेफ लैंडिंग हुई गेंद की, तब तक की एक रन बना लिया और इस एक रन के साथ टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 67 रन। आने वाली औपचारिकता बची, एक गेंद है, 15 रनों की जरूरत है। अब यहां से खुद भगवान ही बचा सकते हैं टीम को, क्योंकि क्रिकेट में दिस इज इम्पॉसिबल नहीं, यहां से अभी तक तो ऐसा नहीं हुआ है, मेरी हिस्ट्री में तो मैंने नहीं देखा है, लेकिन इस एक गेंद के ऊपर अटैक करके बल्लेबाजों को 6 या 4 नंबर देकर दर्शकों का मनोरंजन करना जरूरी है। तर चला याच्यानंतरचा होणारा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। एका साइडला सिद्धिविनायक भिंगारी संघ, तर दुसऱ्या साइडला आपण पाहतोय तो स्टार ओवेस संघ। तसा वसल शॉट खेला था बल्लेबाज ने, आखिरी गेंद के ऊपर प्रावली नेंद के ऊपर से छक्का दागा था बल्लेबाज ने और टोटल बना था इस छक्के के माध्यम से